खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं आपल्या आर्यन ब्लॉग्समध्ये. आम्ही आता खूप सुंदर ब्लॉग घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी, कारण ब्लॉग तसा आहेच आहे. आपण आत्ता एका खूप सुंदर ठिकाणी आलेलो आहोत, पुण्यापासून एक 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती खूप सुंदर ठिकाण आहे. ते पाहण्यासाठी आम्ही पोचतो आहे आणि तुम्हाला घेऊन पोचतो आहे, कारण हा ब्लॉग मी खास तुमच्यासाठी चालू केलेला आहे की तुम्हालाही ते खूप सुंदर ठिकाण पाहायला मिळेल. आज तर आता आम्ही 2 मिनटात तिथे पोचतो आहे. हेच ते मंदिर आहे जिथे आपण जाणार आहोत, आणि तिथे गेल्यानंतर समजेल की आपण कुठे आलेलो आहोत. मी आता पोहोचलेली आहे पुण्यापासून एक 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती शिरगाव म्हणून आहे, आणि त्या शिरगाव मध्ये प्रतिश्रीडी खूप सुंदर मंदिर बनवण्यात आलेलं आहे. तर मागे दिसतंय त्या मंदिरात आपण आता पोहोचणार आहोत. शिर्डीचे जे साईबाबा आहेत त्यांची हुबेहूब त्या मंदिराची प्रतिकृती इथे बनवलेली आहे, आणि ह्या स्थानाला नाव आहे प्रतिश्रीडी. तर आता पाहूयात आपण. मी पण फर्स्ट टाइम आलेली आहे ऍक्च्युली, आणि असा विचार केला की तुम्हाला ह्या खूप सुंदर ठिकाण बघायला मिळेल. पुण्यापासून खूप जवळ आहे हे ठिकाण, आणि खूप छान दर्शन पण घेऊयात आपण, आणि पाहूयात आता आतमध्ये अजून काय काय आहे ते. तर आता मुख्य दरवाज्यातून मी आत आलेले आहे, आणि दरवाज्याच्या दोन्ही बाजूला खूप सुंदर शॉप आहेत की जिथे पूजेचं किंवा सर्वच साहित्य खूप छान मिळतं, आणि छान शॉप आहेत हे. इथे भरपूर सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात देवाच्या साहित्याच्या. आणि आता आतमध्ये निघालेली आहे मी. आज पण खूप गर्दी आहे मंदिरामध्ये, आणि लांबून तर खूपच सुंदर दिसत आहे ऍक्च्युली. तर आता आतमध्ये पुढे जाऊन बघूयात आपण. तर आपण पोहोचतोय आता फ्रेंड्स खूप सुंदर मंदिरात. खूप छान वाटते, अतिशय सुंदर परिसर आहे हा. आणि बाबांसाठी मी शॉल घेतलेली आता, तेही तिथे आपल्याला द्यायची आहे. आणि खूप खरंच म्हणजे मला त्या शिर्डीची आठवण झाली, सेम तसंच बनवलेलं आहे सगळं. आणि मंदिराचं बांधकाम पण इतकं सुंदर आहे, तर तिकडे बघा तुम्ही किती छान बनवलंय ते. आणि इथूनच सुरुवात आहे ऍक्च्युली. इथे छोटस मंदिर आहे, झाड आहे हे लिंबाचं झाड आहे, आणि इथे छोटस मंदिर आहे. शिर्डीचं जे साई मंदिर आहे त्याची सर्वांनाच आपल्या पूर्ण इतिहास माहिती आहे साईबाबांचा, आणि खूप महाराष्ट्रातलेच काय पण महाराष्ट्र बाहेरचे सुद्धा खूप भक्त आहेत की जे बाबांना खूप मानतात, आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय त्यांचं म्हणजे असे लोक पण आहेत की बाबांच्या आशीर्वादाशिवाय ते कुठलंही काम करत नाही. तर अशा खूप सुंदर मंदिरात आपण आता पोहोचतोय. तर आता आतमध्ये शूटला अलाउड नाहीये मंदिरामध्ये. तर आपण आता आम्ही दर्शन घेऊन येते आतमधून, आणि मग आपण भेटूयात की कशी आहे मूर्ती ते सगळं तुम्हाला सांगते मी आल्यानंतर बाहेर. आणि मग आपण बाहेरच्या परिसराची मात्र शूट करू शकतो. बऱ्याच गोष्टी इथे पाहण्यासारख्या आहेत, त्या आल्यानंतर पाहूयात आपण. तर आता आपल्याला या मंदिराची जे व्यवस्था पाहतात काका भेटलेले आहे. तुझं नाव? साईराम. नमस्कार, मी गिरीश गुरुजी, प्रति शिर्डी शिरगाव साई मंदिर, तालुका मावळ, जिल्हा पुणे. ते मंदिर 11 जून 2003 साली चालू झालं. प्रकाश देवळ म्हणून आमदार आहे, त्यांनी हे बांधलेलं. बाबांचा साक्षात्कार झाला त्यामुळे त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. 21 वर्ष आधी आहेत. हळूहळू मंदिराची गर्दी खूप वाढत चाललेली आहे. आपण जर जुनी शिर्डी पाहिली असेल तर त्यासारखं हे मंदिर आहे. द्वारकामाई आहे, चावडी आहे, गुरुस्थान आहे, आणि बाबांचं अन्नछत्र आहे राजवाडा, जिथं आपल्याला भोजन मिळतं. दुपारी 12:30 ते 3:30 पर्यंत भोजन असतं, आणि संध्याकाळी 6:30 ते 9:30 पर्यंत. आणि आपल्या आरतीची गाळा पण कशाच आहेत, 5:30 ते 5:15, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 6:15 आणि रात्री 10:30 शेजारती, आणि नंतर मंदिर बंद होतो. ओम साईराम. तर खूप छान माहिती मिळाली आहे काकांकडून. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि मंदिर खूप सुंदर आहे, ते आम्हाला शिर्डीला आल्यासारखंच वाटलं ऍक्च्युली. मेन शिर्डीला
कारण तिकडे बरेच वर्ष घर जाणं झालं नाही. आल्यानंतर आणि खूप म्हणजे बाबांची मूर्ती वगैरे मंदिर असं की आपण जर शिर्डीला गेला तर शिर्डीचं जे मंदिर आहे ते खळवडी आहे, त्याला खळवडी म्हणतात, त्याला खळवडी म्हणायचं आणि ह्याला पण खळवडी म्हणतात. हे शिर्डी आणि हे शिरगाव यस. हा 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 बरोबर आहे, कारण खरंच म्हणजे अगदी त्या मूर्तीमध्ये सुद्धा काही फरक नाही. हे जे गुरुस्थान आहे तिथून बाबांची मूर्ती शिर्डीला जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आहे. आणि हे मंदिर 9 महिने 9 दिवसामध्ये झालेलं आहे. 9 महिने 9 दिवसामध्ये एवढं सुंदर मंदिर. आणि ह्या सगळ्या पूर्ण एकर किती एरिया? हा एकर एरिया. अच्छा, कारण खूप मोठा एरिया आहे हा म्हणजे. आणि मंदिराचं अगदी बांधकाम वगैरे पण अप्रतिम आहे. आणि खरंच 2009 मध्ये बरोबर. आणि म्हणजे मूर्तीमध्ये सुद्धा काही फरक नाही आहे तिकडचे आणि इकडचे, आहे ना. ते अगदी सगळं खूप सुंदर केलेले आहे. काकांनी खूप सुंदर माहिती दिलेली आपल्याला. खूप मोठ्या एकर मध्ये हे पूर्ण हे वसवण्यात आलेलं आहे. खूप मोठा एरिया आहे. तर फ्रेंड्स तुम्ही नक्की विजिट करा या प्लेसवरती. मी तर खूप खुश आहे आज. म्हणजे मला खरंच एकदम मस्त वाटतंय देवाच्या ठिकाणी आल्यामुळे. आणि खरंच असं बाबांचं वास्तव्य वाटतंय इथे. एवढं छान वाटलं मला. आतमध्ये गेल्यानंतर तर खूप सुंदर आहे. खूप अप्रतिम मूर्ती आहे बाबांची. तर आपण इथं आता अन्य क्षेत्राच्या इमारतीच्या जवळ पोहोचलेलो आहोत. की जी इमारत 3 मजली आहे आणि सगळ्यात खालच्या मजल्यावरती जवळजवळ 1000 लोकांची सोय आहे प्रसादासाठी एका वेळेस. अशा ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आणि जसं की शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराच्या जवळ किंवा मंदिरामध्ये जसं अन्नक्षेत्र चालवलं जातं तसंच इथेही सेम अन्नक्षेत्र चालवण्यात येते. आणि खूप छान आहे. खूप मोठी भव्य इमारत आहे. आणि या इमारतीला राजवाडा म्हणून ओळखलं जातं. खरंच खूप सुंदर इमारतीचं डिझाईन वगैरे खूप सुंदर केलेलं आहे. अतिशय अप्रतिम. आणि या अन्नक्षेत्राची किंवा प्रसादाची वेळ आहे 12:30 ते 3:30 आणि सायंकाळी 6:30 ते 9:30. तर अन्नक्षेत्राची ही इमारत आपण मागे बघतोय ही 2009 मध्ये ह्याची स्थापना झालेली आहे अन्नक्षेत्राची. तर भरपूर भाविक इथे ह्या महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय जात नाही. इथे त्यांनी बोर्डवर सगळं लिहिलेलं आहे. कुपनची वगैरे व्यवस्था आहे. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. भरपूर चालून झालेला आहे. भरपूर गोष्टी बघून झालेल्या आहेत. अन्नक्षेत्र पण खूप सुंदर आहे. आणि इथं आल्यानंतर खरंच खूप शांत प्रसन्न वाटतंय. नेहमीच आपल्याला मंदिराच्या किंवा कुठे देवाच्या ठिकाणी गेलो की खरंच मन एकदम प्रसन्न होतं. तसंच खूप मन प्रसन्न आणि शांत झालेले आहे माझं. बाबांकडून प्रसाद पण मिळालाय मला. ऍक्च्युली त्याचे काका म्हणजे ते गुरुजी जे बोलत होते मगाशी त्यांनी हा प्रसाद दिलेला आहे बाबांचा. म्हणजे बाबांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. आणि हा परिसर किंवा हे जे ठिकाण आहे तिथे नक्की तुम्ही व्हिजिट करा. कारण खूप सुंदर आहे पाहण्यासारखं. ज्यांना खरंच शिर्डीला जायला जमत नाहीये अगदीच तर त्यांनी खरंच तिथे व्हिजिट करा. तिथे आल्याचा फील होतोय मला आता शिर्डीला आल्यासारखा. एवढं सुंदर आहे. मूर्ती अप्रतिम आहे बाबांची. पाहण्यासारखी आहे. परिसर ओव्हरऑल खूप सुंदर आणि शांत आहे. तर मगाशी जे आपले मगाशी तेथे गुरुजी आपल्यासोबत बोललेले त्यांनी खरंच खूप सुंदर माहिती दिलेली आहे या मंदिराविषयीची. आणि खूप छान कॉपरेट केलं त्यांनी. ते पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप छान माहिती दिली मंदिराबद्दल दिलेली आहे. आणि मी पण फर्स्ट टाइम इथं पोहोचलेले तेव्हा मला ऍक्च्युअली खरं काय माहित नव्हतं रिअलमध्ये की नक्की काय आहे हे मंदिर. पण इथं आल्यानंतर समजलं की खरंच हुबेहूब शिर्डी सारखंच आहे. सेम शिर्डी मेन शिर्डी सारखंच मंदिर आहे. मूर्ती सुद्धा सेम आहे मंदिरामध्ये. तर तुम्ही नक्की फ्रेंड्स व्हिजिट करा ह्या प्लेसवरती. अप्रतिम आहे पाहण्यासारखं. आतमध्ये गेल्यानंतर मन एवढं प्रसन्न झालं. आणि खरंच बाबांची मूर्ती बघून तर असं वाटलं की बाबा प्रत्यक्षात इथे आहेत आपल्या सर्वांच्या जवळ. एवढी सुंदर मूर्ती आहे बाबांची आतमध्ये. खूप सुंदर आहे पाहण्यासारखं. तुम्ही प्रत्यक्षात इथे व्हिजिट करा.
आतमधलं मला शूट नाही करता आलेलं आहे. त्यामुळे खरंच या बघायला की खरंच खूप सुंदर मंदिर आहे. आणि मी आता इथं नेहमीसारखे थोड्या वेळ बसणार आता शांत आणि मग आम्ही निघणार आहोत. खूप सुंदर द्वारकामाई इथे आतमध्ये दर्शन घेऊन आलेली आहे. जिथे बाबांची धुनी सतत पेटती असते अशा खूप सुंदर आहे आतमध्ये पण पाहण्यासारखं. खूप छान केलेलं आहे. श्रद्धा आणि शबुरी, श्रद्धा आणि सबुरी हा खरंच खूप सुंदर मूलमंत्र बाबांनी आपल्याला दिलेला आहे. श्रद्धा म्हणजे आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाते आणि सबुरी म्हणजे संयम. आपल्याला त्या मार्गावरचा आपला संयम कधीच तुटून देत नाही. तर असा सुंदर मूलमंत्र दिलेला आहे बाबांनी, आपण तो खरंच नेहमी फॉलो केला पाहिजे. छान मंदिर आहे पण फ्रेंड्स, खरंच अप्रतिम आहे. मला खूप आवडलं इथं. बऱ्याच वेळ झाली इथे थांबलेली आहे अजून, कारण खूप शांतता आहे इथे सगळी आणि मस्त पक्ष्यांचे आवाज आणि बाबांचं असं कुठेतरी वास्तव्य वाटतंय. असं खूप छान वेगळंच काहीतरी फील होते मला. खूप मस्त वाटतं, एकदम प्रसन्न. हे मंदिर 2009 साली स्थापन करण्यात आलेलं आहे. तर आता माझी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. खूप मोठा एरिया आहे, खूप मोठी प्रदक्षिणा आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. ॲक्च्युली मॅनेजमेंट अप्रतिम आहे इथली. स्वच्छता खूप छान ठेवलेली आहे. आणि आपण आता हे मंदिर पाहूया, जे की आपण सुरुवातीला पाहिलं होतं की कोणतं मंदिर आहे ते. तर आतमध्ये पण खूप सुंदर बाबांची मूर्ती आहे आणि आता मी दर्शन घेते. छान वाटते मला या मंदिरात आल्यावरती. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा फ्रेंड्स, खूप छान मंदिर आहे. खूप छान दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या थोडंसं पुढे आलो होतो आम्ही. आता काहीतरी चहा कॉफी नाश्ता काहीतरी करून आता आम्ही निघणार आहोत पुढे. तर खूप छान वाटलं फ्रेंड्स मला. खूप प्रसन्न आणि मन खरंच खूप प्रसन्न, शांत, खूप छान पीसफुल वाटलं एकदम. मंदिर खूप सुंदर आहे. परत येण्यासारखी प्लेस आहे खरंही. आणि पुण्यापासून खूप काही लांब नाही आहे, येण्यासारखं खूप जवळ आहे. म्हणजे अगदी वन डे ट्रिप खूप छान होऊ शकते. आणि आसपास पण बरेच पाहण्यासारखे बरेच गोष्टी आहेत, इथे प्लेसेस आहेत. त्यालाही तुम्ही व्हिजिट करू शकता. लहान मुलांनासुद्धा घेऊन या, फॅमिली फ्रेंड्स असं तुम्ही सगळे मिळून खूप मस्त पिकनिकला येऊ शकता. पुण्याच्या बाहेरची किंवा पुण्याच्या जवळच्यांना पण मी सांगते ॲक्च्युली. तर असंही खूप सुंदर माझा ब्लॉग झालेला आहे. शूट खूप छान झालेलं आहे. तर चला फ्रेंड्स असेच भेटूयात पुन्हा. थँक्यू.